नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला आता अजून एक महत्वाचा पत्ता लाभलाय. http://ycmou.digitalyuniversity.ac. तळागाळापर्यंत ज्ञानदीप तेवावा यासाठी स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात यावर्षी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. आता एक पाऊल पुढे टाकत डिजिटायझेशन पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाने डेव्हलप केलेल्या मोबाईल ॲपवरून विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेश पत्रही डाउनलोड करता येणार आहे. उत्तरपत्रिकांचं मूल्यमापन ऑनस्क्रीन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या पुढील काळात सर्व परीक्षांमधील प्रश्नपत्रिका वाटप तसंच उत्तरपत्रिका तपासणी ही कामं संगणकीय प्रणालीचा वापर करून होणार आहेत. त्यामुळे परीक्षेशी संबंधित अनेक कामं कमी होणार आहेतच, पण त्याचबरोबर पारदर्शकताही येईल. पेपर आणल्यानंतर पेपर जे कॅपला आम्ही इतर ठिकाणी पाठवत होतो ते आता पाठवणार नाही. आता सगळे पेपर विद्यापीठात आणले काय जातील, त्याचं स्कॅनिंग केलं जाईल आणि फक्त स्कॅन कॉपी ही परीक्षकांना दिली जाईल तपासायला. म्हणजे सगळे शिक्षक हे पेपर कॉम्प्युटर स्क्रीनवर तपासणार आहेत. संगणकीय प्रणालीचा वापर केल्याने अजून एक महत्वाचा फायदा होईल, तो म्हणजे गरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना थेट नाशिकला आणि विभागीय केंद्रात सारखं जावं लागणार नाही, त्याचा खर्च वाचेल. त्यासोबतच घरोघर ज्ञानदीप नेण्याचं कार्यही नेटाने शक्य होईल. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.